नमस्कार मंडळी. आज आपण पाहणार आहोत की कपाशीवर जो शेवटच्या फवारणी करणार आहे, तर ह्या शेवटच्या फवारणी म्हणजे नेमकं आता बुरशीनाशक कोणतं मारायचं. कारण बाजारपेठेमध्ये जवळपास शेकडो बुरशीनाशक आहे, परंतु शेवटच्या फवारणीमध्ये जर आपण योग्य बुरशीनाशक वापरलं तर जे वरती कपाशीला येणारा जो शेंडा आहे किंवा जो आपण काकडा म्हणतो, तर त्याला जर एक आपल्या एका काकड्याला किंवा एका शेंड्याला जर 10 ते 15 पात्या लागले आणि त्यातले 2-3 जरी गळले आणि बाकी जर आपल्याला भेटले तर खूप चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला कापसापासून हे उत्पन्न मिळू शकते. तर आता नेमकं आता शेवटच्या फवारणीमध्ये आपण बुरशीनाशक कोणतं मारायचं, तर हे जे धानोआ कंपनीचं जे लष्टर आहे, तर याचा जर आपण उपयोग शेवटच्या फवारणीमध्ये केला तर खूप चांगल्या प्रमाणामध्ये आपण त्याच्यापासून उत्पादने घेऊ शकतो. तर हे लष्टर नेमकं काय कार्य करेल, तर जेवढेही वरती पात्या लागणार आहे तर याच्यामध्ये जे बुरशी तयार होणार आहे तर हे बुरशी नष्ट करण्याचं काम हे लष्टर करते. तसेच एक हे काही जास्त महाग नाही, परंतु शेवटच्या फवारणीमध्ये जर आपण ह्या लष्टरचा उपयोग केला तर आपल्याला खूप चांगल्या प्रमाणामध्ये कपाशीपासून आपल्याला उत्पादने मिळू शकते. कारण सध्याच्या परिस्थिती पाहता भरपूर शेतकऱ्यांच्या कपाशा पिवळ्या येणे, वाळणे, पाने गळणे हे आपल्याला तिथे पाहायला मिळणार आहे. परंतु काही काही शेतकऱ्यांच्या कपाशी ह्या हिरव्या आहे आणि त्यांना समोर वरती चाल आहे किंवा वरती पात्या येऊ राहिल्या आहे. तर ह्या जर पात्या आपल्याला संपूर्ण बोंडामध्ये रूपांतर करण्यासाठी आपण जर शेवटच्या फवारणीमध्ये लष्टरचा उपयोग केला तर आपल्याला खूप चांगलं कपाशीपासून उत्पादनही मिळू शकते. तर तुम्हाला माझी एक विनंती राहील, तर कारण तुम्ही बाकी बुरशीनाशकच्या मागे लागू नका, तुम्ही धानोआ कंपनीचं लष्टर जर शेवटच्या फवारणीमध्ये उपयोग केला तर खूप चांगल्या प्रमाणामध्ये कपाशीपासून आपण उत्पादनही घेऊ शकतो. तर अशा प्रकारे तुम्ही शेवटच्या फवारणीमध्ये लष्टरचा उपयोग करा. ही माझी तुम्हाला कामाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.